मित्रांनो, शिक्षण पद्धतीचा दोष आहे की काय माहीत नाही, कारण आजकाल सर्वत्र जिकडे तिकडे सर लोक ही गोष्ट अशी करा तशी करा फक्त ओरली सांगतात, प्रॅक्टिकल स्वतः करून दाखवत नाही. आणि याचाच मोठा दुष्परिणाम समाजामध्ये असा दिसून येतो की तुम्ही एखादं काम करा, 50 लोक जमा होतील, असं करा तसं करा फलाना करा विचार करा, पण एकही माणूस स्वतः कसं करायचं प्रॅक्टिकली करून दाखवणार नाही. फक्त नदीच्या काठावर उभं राहून पोहणाऱ्याला पोहायचं कसं सूचना देणारा, त्याचा दुष्परिणाम अतिशय वाईट आहे, वाईट आहे. कारण मग त्यामुळं स्किल डेव्हलपमेंट होत नाही. मी माझ्या लहानपणची गोष्ट सांगतो, माझा बाप मला वखर कसा इथायचा हे प्रत्यक्ष करून दाखवत होता आणि नंतर माझ्याकडनं करून घेत होता. ही मूळ पद्धत कम्प्लीट नाहीशी झाली, फक्त पाटीलकी 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 असं करणे तसं करणे फळा तोड वाजवणे हात न लावणे, दिस इज व्हेरी बॅड थिंग. आणि मला वाटतं हा शिक्षण पद्धतीचा दोष आहे आणि हा दोष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा घुसला आहे. प्रॅक्टिकल एकदम कमी, फक्त थिअरी, यू करा ट्यू करा यू करा ट्यू करा, अब कसं करा करून दाखवा ना बा हो, त्याच्याशिवाय कसं समजेल. असो, जेव्हा मी हे बोलतो तेव्हा मग महाजवळ कुणी भटकत नाही, पण खरी ज्ञानवाची नेतीतच आहे. कुणाला सल्ला द्यायचा असेल प्रॅक्टिकली करून दाखवा, त्याच्याकडे करून घ्या, ते सगळ्यात बेटर. मला वाटतं जास्त बोललो असेल, माफ करा, पण हा शिक्षण पद्धतीत फार मोठा दोष आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. माझ्याशी रामदास खंडागळे, इथं चीफ इंजिनिअरिंग सिटी अँड व्हिजिटिंग फॅकल्टी. मी फॅकल्टी असतानासुद्धा बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकल करून घेतो आणि बाकीचं मग शिकवतो. थँक्यू.